तेव्हा काय करायचं? बऱ्याचशा लोकांना हा प्रश्न पडत असेल, तर त्याच लोकांसाठी मी आजचा व्हिडिओ घेऊन आली आहे. सो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला नक्कीच मदत होईल. जेव्हा आपल्या आयुष्यात सगळ्या चुकीच्या गोष्टी घडत असतात, जेव्हा तुम्हाला जाणीव होते तुम्ही पूर्णपणे एकटे पडला आहात, जेव्हा लाईफमध्ये पुढे आपल्याला काय करायचं आहे हे आपल्याला सुचत नाही, जेव्हा खूप दुःख असतात, प्रॉब्लेम्स असतात, तरी देखील आपल्याला ते कोणाला सांगता येत नाही, जेव्हा वाटतं की आता सगळं संपलं, आता मी हरलो, आता मला नाही जमणार, मी थकलो, जेव्हा अचानक आपल्या जवळचे लोक आपल्यापासून लांब जातात, ज्या गोष्टी आपल्याला कधी अपेक्षित सुद्धा नसतात, जेव्हा वाटतं की कंटाळ आलाय या आयुष्याचा, सगळ्या गोष्टी विरुद्ध होत आहेत, तेव्हा काय करायचं? कसं असतं ना, प्रत्येकजण या फेजमधून जातो एकदा तरी, कारण तो आपल्या लाईफचा एक भागच आहे. तुम्हाला कुठलीच गोष्ट सहज नाही मिळणार, तुम्हाला पाहिजे तसं अगदी नाही होणार, कारण लाईफने तुमच्यासाठी काहीतरी वेगळं ठरवून ठेवलं असेल. म्हणून काहीही झालं तरी धीर नाही सोडायचा. आज दिवस वाईट आहे, उद्याचा अजून वाईट असेल, पण परवाचा दिवस नक्कीच चांगला असेल हे लक्षात घ्या. गोष्टी चुकीच्या घडत असतात कारण त्यांना तुम्हाला काहीतरी शिकवायचं असतं, सांगायचं असतं, तुमचे पेशन्स बघायचे असतात, तुम्हाला त्या सगळ्यांवर मात करायची आहे हे लक्षात ठेवा. असा धीर सोडू नका आणि सर्वात पहिले निगेटिव्ह विचार आणू नका की असं नाही झालं तर, मला हे नाही जमलं तर, जर तरचे विचार करून काही होणार नाही. उलट असा विचार करा, मी अजून काय करू शकतो ज्याने माझे जिंकण्याचे चान्सेस अजून वाढतील. चांगल्या गोष्टी घडायच्या आधी वाईट गोष्टी घडतातच, फक्त तेच दिवस असतात जेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे आणि सांगायचं आहे की चल ठीक आहे, माझा आजचा दिवस वाईट गेला म्हणून काय झालं, मला माहीत आहे मी नक्की यशस्वी होणार आहे, आज नाही जमलं उद्या नक्की जमेल. तुम्हाला स्वतःलाच मोटिवेट करायचं आहे, कारण कोणी येणार नाही तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी की तू असं कर, किंवा सांगण्यासाठी की तू असं कर किंवा तसं कर. जे काही आहे त्यांना तुम्हाला एकट्यालाच सामोरं जायचं आहे. मला माहीत आहे तुम्ही या सगळ्या गोष्टींमधून खूप लवकरच बाहेर पडाल, मला खात्री आहे, कारण मला माहीत आहे तुम्ही स्ट्रॉंग आहात. तुम्ही असे लगेच हार नाही मानणार, मला विश्वास आहे की तुम्ही एक दिवस नक्की यशस्वी होणार आहात. फक्त त्यासाठी आता थोड्या वाईट अवघड दिवसांना सामोरं जावं लागत आहे. हीच ती वेळ असते जेव्हा एकतर लोक हार मानतात किंवा या सगळ्या गोष्टींना सामोरे जातात. हाच छोटासा फरक असतो यशस्वी आणि अयशस्वी लोकांमध्ये. तुम्हाला लाईफमध्ये खूप लोक भेटतील जे तुम्हाला ह्या परिस्थितीमध्ये अजून निगेटिव्ह गोष्टी सांगतील की सोडून दे, नको याच्या मागे लागूस, काही होणार नाही, तुला जमणार नाही, आपलं काहीतरी काम शोध, या सगळ्या गोष्टींमध्ये काही नाही आहे, उगाच वेळ वाया घालवू नकोस. आता ते तुमच्यावर आहे की तुम्हाला त्यांचं किती ऐकायचं आहे, कारण ही तीच लोकं असतील जे तुम्ही यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला शुभेच्छा द्यायला येतील, फोटो काढायला येतील, कारण वेळेसोबत सगळंच बदलतं. तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला नक्की काय करायचं आहे, कुठे जायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, वाईट वेळेत कोणी नसतं आणि कोणाकडून अपेक्षा पण ठेवू नका, कारण हे तुमचं आयुष्य आहे, तुम्हाला सामोरं जायचं आहे. मग ती कुठलीही गोष्ट असू दे, जे काही सुख दुःख असतील त्याच्यासोबत जगायचं आहे. निर्णय तुमचा आहे की तुम्हाला हार मानायची आहे आज की उद्यापासून परत नवीन ऊर्जा, नवीन प्रेरणा घेऊन सुरुवात करायची आहे. ही वेळ, हे क्षण एकदा निघून गेले की परत नाही मिळणार. दुःख असेल, प्रॉब्लेम्स असतील, टेन्शन असतील, तरीसुद्धा फक्त हा विचार करा की हे फक्त काही वेळेसाठी आहे, ही वेळ ही निघून जाईल आणि होईल सगळं ठीक. ऑल इज वेल. सो मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत, कारण तुमच्या एका शेअरमुळे लोकांना मदत मिळेल. आणि कमेंट्समध्ये नक्की कळवा कसा वाटला व्हिडिओ.